पुन्हा एकदा वळूया राजकीय बातमीकडे. नवी मुंबईनंतर यवतमाळमध्येही राष्ट्रवादीला धक्का बसलाय. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी मंत्री मनोहर नाईक यांनी शिवसेनेत प्रवेश करणार असल्याची घोषणा केली आहे. यवतमाळमध्ये आयोजित कार्यकर्त्यांच्या बैठकीत त्यांनी ही घोषणा केली. माजी मंत्री नाईक त्यांचे पुत्र इंद्रनील आणि ययाती यांच्यासह शिवसेनेमध्ये प्रवेश करणार आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये एकच खळबळ उडाली आहे. अखेर नाईक घराण्याचा पक्षप्रवेश या चर्चेला सोमवारी पूर्णविराम मिळाला आहे. मनोहर नाईक हे वसंतराव नाईक यांचे नातू आहेत. वसंतराव नाईक हे काँग्रेसचे माजी मुख्यमंत्री होते आणि राष्ट्रवादी काँग्रेसचा यवतमाळ जिल्ह्यातील चेहरा म्हणून मनोहर नाईक यांची ओळख होती. परंतु आपल्या पुत्राला इंद्रनील याला आमदार करण्यासाठी इतर नेत्यांप्रमाणेच आपला पुत्र मोह न आवरल्यामुळं मनोहरराव नाईक यांनी देखील आता राष्ट्रवादी काँग्रेसला सोडचिठ्ठी देण्याचा निर्णय घेतला आहे आणि ते देखील आता लवकरच शिवसेनेमध्ये प्रवेश करणार आहेत. बंजारा समाजाची मतं ही नाईक यांच्या पाठीशी आहेत, त्यामुळं राष्ट्रवादी काँग्रेसला हा मोठा धक्का समजला जातोय. तर शिवसेनेची मात्र ताकद यवतमाळमध्ये निश्चितपणे वाढणार आहे. आज आम्ही पुसद येथे माजी मंत्री मनोहररावजी नाईक यांचे सुपुत्र इंद्रनील नाईक यांच्यासोबत आहोत. बऱ्याच दिवसाच्या जिल्ह्यात चर्चा होत्या की इंद्रनील नाईक आणि सहपरिवार शिवसेनेत शिवसेना पक्षात प्रवेश करणार आहेत. आज आपण त्यांच्याशी संवाद साधूया. सर, काय सांगाल आम्हाला तुम्ही, आपला जो या पूर्ण जिल्ह्यात तुमचा जो प्रवेशांच्या ज्या चर्चा होत्या त्याबद्दल आम्हाला काय सांगाल? नाही, प्रवेश ते तुम्ही जे काही ऐकलेलं आहे ते सत्य आहे, पण त्याच्यावर कुठलाही निर्णय झालेला नाही आत्तापर्यंत. आत्ताही आम्ही राष्ट्रवादीतच आहो. जेव्हा अधिकृत प्रवेश होईल तेव्हा आपण सांगू शकतो की आपला प्रवेश झाला म्हणून. आणि प्रवेश माझं म्हणजे पूर्ण परिवाराचाच होईल. परिवाराचं म्हणजे आमचा परिवार म्हणजे पूर्ण पुसद तालुका आहे, आमचं मतदारसंघ आहे, ते पूर्ण जे आमचे चाहते आहेत सर्वांचाच प्रवेश होईल. जर जेव्हाही होईल ते सोबत होईल. इथं हजारोच्या संख्येने समर्थक उपस्थित होते, त्याबद्दल आम्हाला काय सांगाल सर तुम्ही? नाही, त्यांचं प्रेम आहे आणि त्यांच्या प्रेमामुळेच आम्ही इथे एवढं वर्ष जे काही निवडून आलो आहेत. माझे आजोबा आहेत, माझे मोठे बाबा, माझे वडील, तर ते त्यांचं प्रेम जे आहे ते प्रेम सदैव समोर पण राहावं त्याच्यासाठीच ही सभा बोलवली आहे. तर आपलं प्रेम आहे तर प्रेमासाठी एवढे लोक येणारच, ते साहजिकच आहे. आज आम्ही इंद्रनील भाऊ यांच्याशी संवाद साधला. ही जे शिवसेनेत प्रवेश करायची जी त्यांची जी बऱ्याच दिवसापासून जी चर्चा होती, आज त्यांनी हजारोच्या संख्येने इथं त्यांचे समर्थक उपस्थित झाले आणि ही या पुसद विधानसभा सभा क्षेत्रातच नव्हे तर संपूर्ण जिल्ह्यातच ही राष्ट्रवादीसाठी पोकळी न भरून निघणारी आहे. कयाम नवाब, AM न्यूज, पुसद, यवतमाळ.